मार्गदर्शक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष सुजित कुमार काटमोरे सर, त्याचबरोबर संघटनेचे उपाध्यक्ष रियाज अहमद अत्तार सर, सचिव जे आहेत संघटनेचे ते कनमुशे सर, त्याच्यानंतर उच्च माध्यमिकचे जिल्हा अध्यक्ष बाबर सर, शाहूराव बाबर सर, सोलापूर शहरातील सर्व पदाधिकारी, सर्व तालुक्यातून आलेले सर्व पदाधिकारी आणि सभासद गुरुजन कार्यकर्ते हो, सर्वांना सप्रेम नमस्कार। इथं आल्यानंतर आपल्या संघटनेचे मार्गदर्शक हाजी आपले इकबाल बागमारू सर जे आहेत, खुदाने आपको नवाजा आहे, त्यांनी आमचं एवढं कौतुक केलं स्टेजवर बसलेल्या लोकांचं। बागमारू सर, खरं सांगू का मज्जाच वाटली, एवढं खुश झालो, वाटलं की एवढं प्रेम, एवढा आदर जर माझ्या घरच्यांनी माझा केला असता तर जगमारा लिखणार असतो का? इतकं प्रेम त्यांनी दाखवलं, कार्याचं कौतुक केलं। त्याचबरोबर ही सहविचार सभा जी आहे, ही सहविचार सभा भावभावनांचा संमिश्र असा चांदण्यांचा हा सगळा खेळ होता। कधी आनंद वाटायचा, कधी दुःख वाटायचं, कधी अडीअडचणी ऐकायचो, कधी समस्या ऐकायचो, आणि त्यातून काय करता येईल, कसा मार्ग काढता येईल याचे विचार डोक्यामध्ये चालू असायचे। प्राथमिक आश्रमशाळा, माध्यमिक आश्रमशाळांचा विषय संघटनेसाठी नवीन आहे। त्या आश्रमशाळेचे शिक्षक गुरुजन गुरुदेव कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत। आमचे हरिश्चंद्र साळुंके सर करमाळ तालुक्यातून आलेले आहेत। विषय गंभीर आहे, त्यांच्या अडीअडचणी खूपच अमानवी आहेत, वाईट आहेत। पण तुम्हाला सांगू का, जगी ज्यास कोण नाही त्यास देव आहे, निराधार आभाळाचा भार तोच आहे। हे गाणं मी ऐकलेलं आहे पूर्वी, आणि हे गाणं ऐकल्यानंतर माझं मनोबल वाढतं की ज्याला कोणीच नसतं ना त्याला परमेश्वर असतो। परमेश्वर भेटेल की नाही सांगता येत नाही, पण सोलापूर जिल्ह्यामध्ये ज्याला कोणीही नाही, जो अन्यायग्रस्त आहे, त्याला शिक्षक भारती आहे एवढा संदेश। काटमोरे सरांचा 17-18 वर्षांचा संघटनेचा सक्रिय संघटनेचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे, मोठी शिदोरी या अनुभवाची त्यांच्याकडे। सगळे तरुण आपल्यासारखे शिलेदार त्यांच्या सोबत उभे आहेत। ज्याचा सेनापती उत्तम रणनीती करणारा असतो, लढणारा असतो, आणि ज्याचं सैन्य उत्साही असत, तंदुरुस्त असत, त्यांचा पराभव कधीच होत नाही। सेनापती तर आपले कुशाग्र आहेत, बुद्धिमान आहेत, मी त्यांची तोंडावरती स्तुती करत नाही। इथं बसलेल्या प्रत्येक शिक्षकांना, ज्येष्ठ शिक्षकांनी अनेक संघटना बघितलेल्या आहेत, संघटनेची संघटनात्मक कार्यप्रणाली बघितलेली आहे। मी सरांचं प्रत्येक पत्र शब्द शब्द काळजीपूर्वक वाचतो। लेटर पॅड प्रभावीपणे जर वापरायचं शिकायचं असेल तर ते काटमोरे सरांकडून शिकायचं। त्यांनी दिलेल्या पत्राला अपयश कधीच येऊ शकणार नाही एवढ्या मार्मिक भाषेमध्ये तो मुद्दा अल्पाक्षरी करून अतिशय छान त्यांनी तो मांडलेला असतो, आणि त्या कार्यासनाला, त्या कार्यालयाला त्याची दखल घेतली। सोलापूर जिल्ह्यामध्ये शिक्षक भारतीच्या माध्यमातून सरांनी या 2 वर्षांचा जो प्रवास त्यांचा आहे, एक जिल्हा संघटक, जिल्हा अध्यक्ष या नात्याने त्यांनी जी चळवळ या जिल्ह्यामध्ये उभा केली आहे, त्या चळवळीकडे पाहताना आनंद वाटतोय की आपल्यासारखे कर्तव्यगार, बुद्धिमान, हुशार, सामाजिक जीवन जगणारे कार्यकर्ते त्यांना आज लाभलेले आहेत। सर, खऱ्या अर्थाने ही तुमची खूप मोठी कमाई आहे। जीवनामध्ये काय कमवलं पाहिजे ते जर आपल्याला शिकायचं असेल तर त्यांच्याकडून आपण सगळ्यांनी शिकावं की निरपेक्ष वृत्तीनं समाजासाठी दातृत्वाची भावना ठेवून काम करत राहा, लोकांच्या अडीअडचणीमध्ये त्यांच्या पाठीशी उभे राहा, आनंदामध्ये फक्त शुभेच्छा द्या पण अडचणीच्या वेळी मात्र अगदी त्यांच्या पाठीशी उभा राहून त्यांची अडचण जी आहे ती सोडवण्याशिवाय स्वस्थ बसू नका, हा त्यांचा स्वभाव आहे। त्यांच्याकडून हे गुण आम्ही घेतले
आणि जिल्ह्यामध्ये आपलं काम चालू आहे. तुमच्यासारख्या सगळ्या पदाधिकाऱ्यांमुळे ही संघटना वाढणार आहे, आणखी तिचा विस्तार होणार आहे. पंढरपूर असेल, सांगोला असेल, माळशिरस, माढा, करमाळा, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, अक्कलकोट, अक्कलकोटचे जे पदाधिकारी आहेत त्यांचं तर विशेष कौतुक. त्यांचे ते अक्कलकोटचे कन्नड भाषिक सगळे त्यांचे जे काही जवळचे लोक होते, संस्थाचालक होते, त्यांच्या विरोधात सुद्धा त्यांनी मोठमोठ्याने घोषणा ज्यावेळी त्या शाळेसमोर जाऊन दिल्या, त्यावेळेस मला इतका अभिमान वाटला की मी एका अशा संघटनेत काम करतोय की ज्या संघटनेमध्ये फक्त तत्वावर आणि विचारावर काम करतो. संघटना म्हणून काम करत असताना संस्थाचालकांशी जवळीक करणं, अधिकाऱ्यांशी जवळीक करणं, आपल्या पदांचा वापर करून आपले स्वतःचे काम करून घेणं आणि नंतर कालांतराने संघटनेची चळवळ पथभ्रष्ट होऊन दलालांमध्ये रूपांतर होताना आम्ही पाहिलेलं आहे. आम्ही चळवळीत येण्याचं कारण म्हणजे दुःख आहे. पण तुम्हाला सांगू का, ज्यावेळेस आपण हसून विनोद करतो ना, लोकांना हसवतो, त्या विनोदाच्या मुळाशी फार दुःख असतात. ती दुःख आम्ही भोगलेली आहे, तुम्ही सगळेजण ती भोगताय. एक आशा निर्माण झालेली आहे की जिल्ह्यामध्ये काहीतरी होऊ शकते. शिक्षक भारतीकडे येणाऱ्या लोकांना एक आत्मविश्वास आलेला आहे की आपले प्रश्न सुटणार आहे. असं कुणीतरी आहे की जे आपल्याला आधार देणार आहे, आपल्याला पाठबळ देणार आहे. आणि तुम्हाला खरं सांगू मित्रांनो, तुमच्याकडे येणाऱ्या लोकांना तुम्ही आधार द्या. 10 कामांपैकी 4 काम होतील, 6 काम होणार पण नाहीत, परंतु जो आधार तुम्ही दिलेला असताना त्याच्यामुळे माणूस उभा राहतो. माझा जो मोबाईल आहे ना, माझे एक कस्टमर केअर सुरू झाले सर, आता